नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। झी मराठीवर 8 ऑगस्ट पासून नवागडी नवराज्य ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे। नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील शेअर करण्यात आला। काही दिवसांपूर्वी अनिता दाते हिने इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता। या फोटोमध्ये तिच्या फोटोला हार घालण्यात आला होता आणि एक कॅप्शन सुद्धा लिहिली होती, जो आवडतो सर्वांना, अशी कॅप्शन या फोटोखाली होती। या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती, पण हा सगळा केवळ प्रमोशनचा भाग होता हे आता उघड झालं आहे। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर आपल्याला पुन्हा एकदा नवागडी नवराज्य या मालिकेमध्ये ती दिसून येणार आहे। या मालिकेमध्ये बालकलाकार साईशा भुईर ही सुद्धा आपल्याला दिसून येणार आहे। साईशा ही स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये कार्तिकीचे पात्र साकारत होती, पण तिने तिच्या शिक्षणामुळे ती मालिका सोडली असं सांगण्यात आलं होतं। पण नव्या मालिकेमध्ये तिचा शूट टाइम हा केवळ विकेंड्समध्ये असणार आहे असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळं शाळा आणि अभिनय या दोन्ही गोष्टी सांभाळता येणार आहे आणि त्यामुळंच ही मालिका स्वीकारली असं तिच्या आई वडिलांनी सांगितलं आहे। या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये पल्लवी पाटील आपल्याला दिसून येणार आहे। आनंदी हे पात्र ती साकारत आहे। यापूर्वी पल्लवी हिने क्लासमेट्स, सेंटिमेंटल, तू तिथे असावे, बस्ता यांसारख्या चित्रपटांमधून अभिनय साकार केला होता। तर जिगरबाज या मालिकेमध्ये देखील ती आपल्याला दिसून आली होती। मन उधाण वाऱ्याचे फेम अभिनेता कश्यप परुळेकर हा देखील या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे। तर तुम्हाला या मालिकेचा प्रोमो आवडला का हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरी बघण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।